नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. इथे बघा, जिमीचूचा फॅब्रिक मी 1 मीटर घेतला, सँटोन लाईनिंग जो आहे तो मी 3.5 मीटर घेतला आणि 4 मीटर जे आहे मी जे आहे जॉर्जेटचा फॅब्रिक घेतला आहे. आणि यातून मी माझा ड्रेस शिवून थोडा कापड उरला हा, तर मी माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवणार आहे, म्हणजेच मॉम अँड डॉटर असा कॉम्बो आपला रेडी होणार आहे. तर माप बघा अशा पद्धतीने, उंची 56 इंच आहे, टॉप 14 इंच आहे, छाती 34 इंच आहे, कमर 30 इंच आहे. आता आपला 56 इंच उंची आणि 14 इंचाचा टॉप पार्ट आहे, त्यात मायनस केलं तर 42 इंचाचा आपला खालचा घेरा राहील. आणि आपण खाली त्याला आणखी एक लेअर लावणार आहोत, म्हणजे 42 इंचातून 10 इंचाची खाली आणखी एक लेअर लावेल, तर ते मायनस करून आपलं 32 इंचाचा मेन घेरा आणि एक घेरा 10 इंचाचा अशा प्रकारे आपण कट करणार आहोत. तर चला आपण कटिंग आणि स्टिचिंगसाठी सुरुवात करूया. तर इथे बघा, सगळ्यात आधी मी अशा पद्धतीने 4-4 फॅब्रिक करून घेतला. टॉप लेंथ 14 इंचाची होती, तर 1 इंच वाढून 15 इंचावर इतका कापड मी कट करून घेतला. आता इथे बघा, इथे आपल्याला शोल्डर टाकायचा आहे. इथे मी शोल्डर 5.5 इंच घेतला आहे, कारण की मागचा गळा हा आपला 10 इंचाचा आहे आणि समोरचा गळा जो आहे तो 6.5 इंचाचा आहे. तर इथे मी 5.25 जे आहे, म्हणजे 5 इंच आणि 2 लाईन एवढं जे आहे मी आर्मोलसाठी माप घेतलेलं आहे. छातीमध्ये इथे मी 8.5 इंच घेतलेलं आहे, म्हणजेच आपला चौथा पार्ट आणि त्याला डायरेक्टली मार्जिन अशा पद्धतीने मी घेऊन घेतलेला आहे. आणि इथे देखील इथे कमर जेवढी आहे त्याचा चौथा पार्ट आणि त्यात आपल्याला आणखी 1.5 इंच जे आहे ती मी मार्जिन केलच्या मदतीने इथे दोन्ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. मी तर दोन्ही लाईन ड्रॉ केल्या. आता मी आर्मोल साईडने एक बॉक्स जो आहे तो आखून घेत आहे. समोरून 1 इंचाची गोलाई द्यायची आणि मागून 1.5 इंचाची गोलाई द्यायची आहे. आणि फिटिंगच्या साईडने 1/2 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे. आणि इथे बघा, आर्मोल जिथे घेतलं त्याचं सेंटर काढलं, सेंटर काढून अशा पद्धतीने फ्री हँडली आपल्याला आर्मोलचा जो आहे मागचा आणि पुढचा आकार देऊन द्यायचा आहे. आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहे सोबतच काढत आहोत. आता इथे बघा, इथे शोल्डर मला रेडी 1.5 इंचाचं ठेवायचं आहे. तर इथे बघा, इथे मी 5.5 इंच घेतले, 5 इंच घेतलेलं होतं, तर शोल्डर मला इथे 1.5 इंचाचं रेडी ठेवायचं आहे. त्यात 0.75 आणखी मी ॲड केलं शिलाईसाठी, 1/2 इंच बाहीच्या साईडने आणि 1/2 इंच जे आहे गळ्याच्या साईडने. अशा पद्धतीने मार्क करून घेतलं आणि ड्रॉ करून घेतलं आणि इथे 1/2 इंच मी खाली गेली आणि अशा पद्धतीने क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतली. असं केल्याने काय होतं, आपला गळा कितीही डीप असू दे आपला गळा खाली उतरणार नाही, खांद्याच्या खाली आपले शोल्डर्स जे आहे ते उतरणार नाही, लिफ्ट होणार नाही गळा. आता इथे बघा, फ्रंटची गळ्याची लेंथ मी 7 इंचाची घेतली आहे आणि मॅकची गळा लेंथ जी आहे ती मी 10 इंचाची घेतली आहे. आणि वरती जेवढी गळा रुंदी घेतली आहे तेवढीच आपल्याला इथे खाली घ्यायची आहे. तुम्ही थोडी जास्त पण घेऊ शकता, पण मी जेवढी आहे तेवढीच घेतली. आता इथे बघा, मी मागचा गळा गोलच ठेवणार आहे, तर अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार देऊन दिलेला आहे फ्री हँडली. आणि आता समोरून बघा, आपल्याला समोरून मला पानाचा गळा करायचा आहे, म्हणजेच व्ही लिफ शेप. तर मी इथे लिफ शेपमध्ये अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलंय. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंटचं आपलं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला जे आहे याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, सगळ्यात आधी मी बॅकचं कटिंग करून घेते. अशा पद्धतीने मी आर्मोलचं कटिंग आणि साईड फिटिंग जे आहे साईडचं कटिंग हे करून घ्यायचं आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की. आणि लवकरच या फ्रॉकमधून आपला जेवढा कापड उरला आहे तेवढा मी आपल्या मुलीसाठी शिवणार आहे, जी की 5 वर्षाची आहे तिच्यासाठी शिवणार आहे. तो देखील व्हिडिओ मी लवकरच इथे अपलोड करणार आहे. तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा. आणि व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे देखील नक्की सांगा. इथे बघा, अशा पद्धतीने मी 1 साईडचा गळा जो आहे आपला ड्रॉ करून घेतला. आणि इथे शोल आर्मोलसाठी जे आहे अशा पद्धतीने मार्क करून घेतलं, 1/2 इंच खाली जायचं आहे. आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथून मी कट करून घेणार आहे, म्हणजेच आपला फ्रंट पार्ट जो आहे तो ओके होऊन जाणार. आणि म्हणजे आपल्याला मग नंतर डायरेक्टली याचं मेन फॅब्रिकच कट करायचं राहते. आणि आता बॅकचा नेक राहिला आपला कट करायचा. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट निघाला आहे. आता इथे 1/2 इंच शोल्डर उतार कट करायचा होता, तो मी कट करून घेतला. आणि आता आपल्याला मागचा गळा जो आहे तो देखील अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे 10 इंचापेक्षा जास्त देखील जाऊ शकता. अशा पद्धतीने आपलं कटिंग जे आहे फ्रंट आणि बॅकचं झालेलं आहे. आता आपण इथे घेरा बघू. हा जॉर्जेट फॅब्रिक आहे, हा मी 4 फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. एक लेअर मी 33 इंचाची घेतली, म्हणजे 32 इंच पाहिजे होतं, तिथे 1 इंच प्लस केला आणि खाली 2 लेअर काढल्या. तिथे 10 इंच हवं होतं, तर 1-1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 11-11 इंच. आणि 40 इंचाचं जे आहे ते सँटोनचं लाईनिंग जे आहे ते मी कट करून घेतलं. अशा पद्धतीने इथे मी
अशा पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे प्लीट्स टाकून. तर मी दोन्ही पार्ट्स जे आहे ते वेगळे वेगळे केले, कारण की आपल्याला नंतर फिटिंगसाठी कमी जास्त झालं तर व्यवस्थित ॲडजस्ट करता येतं. आणि जॉर्जेटला देखील अशा पद्धतीने बारीक बारीक प्लीट्स टाकून घेतल्या. आणि ही 10 इंचाची ज्या 2 लेअर कट केलेल्या होत्या, म्हणजेच आपण टोटल 4 लेअर कट केलेल्या होत्या, त्या 2 एका साईडने आणि 2 एका साईडने अशा पद्धतीने केलेल्या. आणि बॅक फ्रंटचं आपण मेन फॅब्रिक कट करून घेतलं, जोडून घेतलं. आणि अशा पद्धतीने कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हास मी अशा पद्धतीने गळ्याच्या भोवताला लावून घेतला. आता इथे बघा, व्ही लिप आपला शेप आहे, तर त्या लिपच्या शेपने मी कट लावला. आणि जिथे आपला गोलीव आकार येत आहे तिथे मी अशा पद्धतीने कट लावून घेतला. आता आपल्याला हा कापड अशा पद्धतीने पलटवायचा आणि याच्यावरती दाब टीप लावायची आहे. दाब टीप आपल्याला अर्ध्यापर्यंतच लावायची आहे. बघा, मी इथपर्यंतच लावली आहे. जिथे आपला मेन आकार येत आहे तिथे लावलेली नाही आहे, कारण की तिथे मग व्यवस्थित आकार येणार नाही. म्हणून मागचा गळा मी अशा पद्धतीने रेडी करून घेतला आहे, कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि तुम्हाला देखील मोठा व्हिडिओ राहिला तर आळस येतो बघायचा. म्हणून मी इथे कमी वेळामध्येच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला इथे शोल्डर जॉईंट करायचे आहे, तर अशा पद्धतीने मी कॅनव्हासच्या साईडने, मेन फॅब्रिकच्या साईडने घेतलं आहे. आणि व्यवस्थित आपली बघा अशा पद्धतीने स्टिच लावून घेतलेली आहे. आणि व्यवस्थित आपली अशी फिनिशिंग जी आहे ती आलेली आहे. तर याच्यावरून तुम्ही प्रेस देखील करू शकता, एक दाबटीप देखील लावू शकता किंवा तुरपाई देखील करू शकता. मी नंतर याची तुरपाई करणार आहे. अशाच पद्धतीने दोन्ही साईडचे शोल्डर जे आहे ते मी रेडी करून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे बाही जोडायची आहे. तर इथे बघा, अशा पद्धतीने पफ स्लीव्ज जे आहे ते आपल्याला इथे लावायची आहे. तर पफ स्लीव्हसाठी मी 4 फोल्डमध्ये अशा पद्धतीने कापड घेतलेलं आहे. इथे बघा, 10 इंच आपली उंची आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा टाकून मी 11 इंचावरती मार्क केलं. आणि वरती इथे बघा, 3.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला. मी इथे जास्त पफ टाकत नाही आहे, मी फक्त इथे 3.5 इंच एक्स्ट्रा घेत आहे. तुम्हाला जर जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही इथे जास्त देखील घेऊ शकता. अशा पद्धतीने मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, खाली जी आहे 3 इंच डाऊन गेले. आणि इथे क्रॉसमध्ये आपण जेवढं आर्महोल घेतलेलं होतं इथे 5.25 घेतलेलं होतं, तर अशा पद्धतीने मी इथे क्रॉसमध्ये आले. क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला बाहीचा घेर देखील टाकून घ्यायचा आहे. 4.5 इंच मी बाहीचा घेर टाकला आणि 2 इंच इथे मी मार्जिन टाकलेलं आहे. आणि इथे बघा, इथे आपल्याला अशा पद्धतीने फ्री हँडली बाहीचा शेप द्यायचा आहे. हा आपला एक 1 साईडचा झाला, म्हणजे फ्रंट साईडचा झाला. आणि आता हा आपण बॅक साईडचा शेप अशा पद्धतीने फ्री हँडली देऊन दिलेला आहे. आणि आता इथे ही लाईन आपल्याला क्रॉसमध्ये जोडायची आहे, पण त्याआधी आपण रिचेक करून घेऊया आपली बाही ठीक येत आहे का. इथे 1/2 इंच मी सोडलं आणि इथे मी चेक करून घेतलं. इथे बघा, इथे आपली बाही नीट आलेली आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजेच रिचेक करून घ्यायचं आहे की आपली बाही नीट येत आहे का. तर बाही इथे नीट आलेली आहे. इथून आपल्याला क्रॉसमध्ये जे फिटिंगच्या साईडने लाईन्स जे आहे मार्जिन साईडने जोडून घ्यायचे आहे. इथे अशा पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे. आता वरती इथे बघा, 3.5 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तर हलक्या हाताने इथे देखील मी फ्री हँडली अशा पद्धतीने शेप देणार आहे. इथे बघा, अशा पद्धतीने मी फ्री हँडली शेप देऊन दिला. आता याचं कटिंग करणार आहे. कटिंग करून झालं की आपली जिथे मेन बाही होती तिथे आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहे सगळ्यात आधी. इथे बघा, इथून आपली मेन बाही चालू होते, तर इथे मी नॉचेस लावून घेणार. आणि जेवढं आपण पफसाठी शिवले आहे तिथे देखील आपल्याला नॉचेस लावून घ्यायचे आहे. फ्रंट साईडने अशा पद्धतीने थोडं 1/2 इंच डीपमध्ये गेलेलं आहे. आणि परत याला मी अशा पद्धतीने जॉईंट केलं. आणि जिथून आपण 3.5 इंच एक्स्ट्रा घेतलं तिथे आपल्याला कट लावून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला प्लीट्स टाकताना जे आहे इझी जाणार. आता इथे बघा, इथे इथून आपल्याला एवढी इथपर्यंत जे आहे त्या प्लीट्स टाकायच्या आहे. तर दोन्ही साईडने अशा पद्धतीने कापड पलटायचं आहे आणि छोट्या छोट्या प्लीट्स जे आहे ऑड इव्हन आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. म्हणजेच अशा पद्धतीने आपली बाही जी आहे ती रेडी होणार. जिमीचू जो फॅब्रिक असल्यामुळे त्याचा लुक इथे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण वेअर केल्यानंतर खूप छान दिसेल. आणि तो मी एंडमध्ये फोटो टाकलेला आहे की आपली बाही जी आहे ती कशा पद्धतीने दिसत आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला प्लीट्स जे आहे टाकून घ्यायच्या. बघा, सेंटरपर्यंत इकडल्या साईडने आणि सेंटरपासून नंतर साईज त्याची पलटवून घ्यायची आहे, म्हणजेच अपोजिट साईडने अशा पद्धतीने इथे प्लीट्स टाकून घ्यायचे आहे. इथे आता आपल्या अशा पद्धतीने प्लीट्स टाकून झालेलं आहे. आता आपल्याला इथे आणखी रिचेक करून घ्यायचं आहे आपली बाही बसते की नाही बसत व्यवस्थितरित्या. रिचेक करून झालं की इथे आता
इथून अटॅच करायचे, आपल्याला बाही सेंटरमधून न जोडता एक कोणत्याही म्हणजे फ्रंट साईडने किंवा बॅक साईडच्या एंडपासूनच जोडायची आहे, म्हणजेच बाही आपली व्यवस्थित येतं. इथे बघा, रिचेक केलं, व्यवस्थित आपलं आलेलं आहे. इथे थोडी एक प्लीट टाकून घेते, थोडं कमी झालं होतं. तर इथे आता आपल्याला अशा पद्धतीने डायरेक्ट बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे, अर्धा इंच शिलाईचं मार्जिन सोडत. दोन्ही साईडने मी अशा पद्धतीने बाही जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला घेरा जो आहे आपला टॉप पार्टच्या अकॉर्डिंग रेडी करून घेतलेला आहे. इथे देखील मी प्लीट्स टाकून जोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने शिलाई देखील लावून घेतलेली आहे. म्हणजेच वरचं जॉर्जेटचं जेवढं फॅब्रिक होतं त्याच्या डबल्स आपण इथे कापड घेतलेलं आहे खाली, आणि अशा पद्धतीने प्लीट्स टाकून जॉईंट देखील करून घेतला. आता आपल्याला दोन्ही साईडने वेस्ट आपली जेवढी आहे त्या अनुसार आपल्याला अशा पद्धतीने प्लीट्स जोडून घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने मी इथे जोडून घेतले दोन्ही पार्ट, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे आणि डायरेक्टली फिटिंगची शिलाई आपल्याला जी आहे ती लावून घ्यायची आहे. तुमची तब्येत जाड बारीक काही झाली तरी इथे फिटिंगची शिलाई इझिली लागून जाते आपली, म्हणून मी अशा पद्धतीने जे आहे आपला फ्रॉक वन पीस जो आहे तो मी रेडी केलेला आहे. इथे मी बघा, हे खालचे घेर वेगळे वेगळे जॉईन केलेले आहे. वेस्टपासून इथपर्यंत मी एकत्र जॉईन केले आणि नंतर मी वेगळा वेगळा कापड पकडून जॉईन करून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता खाली आपल्याला इथे डबल फोल्ड करून स्टिच लावून घ्यायची आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर या दोन्हांना देखील. आणि इथे आपल्याला तुरपाई देखील करून घ्यायची आहे आणि तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता की आपला वन पीस जो आहे तो कसा रेडी झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग.